कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला गुरुकुल मध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल। सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर। तुम्ही मला जे सांगितलं त्याप्रमाणे सगळं केलंय। माझी इच्छा नसताना सुद्धा लग्नाला होकार आहे असं दाखवलंय। अहो इतकंच काय, त्या आरती आणि अमूल्या मला आवडत नसताना सुद्धा त्यांच्या बरोबर लग्नाच्या खरेदीला येईन असंही कबूल केलंय। नाही, बरोबर चाललंय तुमचं, पण तुमच्या या वागण्यामुळे त्यांच्या वर्तणुकीत काही बदल? हो हो, विक्रांत मध्ये खूप बदल झालाय, तो खूप खुश आहे। आणि वेदांत? वेदांतचा अजून विश्वास नाही बसलाय। नाही पण बसेल लवकरच। त्याला असंच गाफील ठेवा मॅडम, राजकारणात गाफील असताना केलेले वार वाया जात नाही। तुम्ही तुमच्या राजकारणाची सुरुवात तुमच्या घरापासून केली आहे, करावी लागते, उत्तम गोष्ट। कबूल आहे तुमचं म्हणणं, योग्य वाटेवर आहात तुम्ही, प्रगती कराल राजकारणात। एक गोष्ट सांगायची होती मॅडम, भूतकाळात जे घडून गेलंय ती भूत काढण्यात आता काही अर्थ आहे का? माझी 8 वर्ष जेलमध्ये सोडलोय मॅडम, मी आज सुटेन, पण माझी काही सुटका झालीच नाही। मला दिलेला शब्द पाळला असता साहेबांनी, तर माझ्या आईन उमेदीची 8 वर्ष वाया गेली नसती। एका गोष्टीचं वाईट वाटतं मॅडम, जो गुन्हा मी केलाच नाही त्याची शिक्षा भोगून आलो मी। ती शिक्षा भोगून आल्यावर सगळं परत मिळालं मला, पक्ष, कार्यकर्ते, प्रतिष्ठा, पण हातातून सुटलेला वेळ आणि निसटलेली नाती नाही परत मिळवता आली मला। मी उर्मिला सुद्धा, पण काही पत्ता लागला का तिचा? जी माणसं स्वतःच्या मर्जीनं आपल्या आयुष्यातून निघून जातात त्यांना आपल्या मर्जीनं पुन्हा आपल्या आयुष्यात सामील व्हायला सांगता येत नाही। शोध घेतला तर सापडेलही ती, पण जखमेनं खपली धरली आता। बर मी काय म्हणत होते, वेदांत किंवा कुणीही निवृत्ती डोंबरे प्रकरण शोधण्याचा प्रयत्न केला हाती काही लागणार नाही ना? कम इन, ये ये, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग, आज स्वारी खूपच खुशीत दिसतीय। म्हणजे काय? तू बसू शकते का? म्हणजे तुला हवा असेल तर। तरी मला अंदाज आलाच होता। कसला अंदाज आला होता? हवामानाचा। काय? काही नाही, बरं सकाळी सकाळी आहे ना नूतन काकूंचा फोन आला होता, त्यांनी आई अण्णांना तुमच्या घरी भेटायला बोलावलं। हो अगं, माझंही बोलणं झालं सकाळी। कम इन। सर तुमच्या सह्या पाहिजे होत्या डॉक्युमेंट्सवर। हवामान चांगलं आहे। काय चाललंय? कसलं हवामान? मुले मगाशी पण तू हेच म्हणत होतीस।
तेच बोलते सर की ते आज बाहेरचं हवामान खूप विचित्र आहे हो, म्हणजे मध्येच ऊन मध्येच पाऊस, काय काही कळतच नाहीये. पण आपल्या ऑफिसचं हवामान आज खूप चांगलं आहे, एकदम हेल्दी एनर्जेटिक. अमूल्य तुला नेमकं काय बोलायचं आहे हे बघ, इथे हवामानाबद्दल ना मी काही बोलतोय ना तो विजय काही बोलतोय, पण तुझं काय चाललं? सर माझं तुमच्याकडे एक काम आहे. बोल. ते मला ते मला हे हे हवं होतं ते सर. हे म्हणजे काय सर? काही नाही सर. विजय माझा टाइम वेस्ट करू नकोसा, बोल लवकर. सर मला 2 दिवसांची सुट्टी हवी होती गणपतीसाठी. ओके, सुट्टी ग्रँटेड. सर थँक्यू, थँक्यू सो मच सर, थँक्यू. गणपती अप्पा मोरया. सर येतो मी. हा विजय काय झालं सर? हा फाईल. नूतन ताई तुम्ही पण बसा ना. हो. अण्णा कसं चाललंय तुमचं क्लिनिक? छान छान, अगदी व्यवस्थित चाललंय. तुमचं राजकारण कसं काय चाललंय? लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय. वेदांत आणि विक्रांतच्या बाबांनी एक गोष्ट मात्र शिकवली, घराचा उंबरठा ओलांडून एकदा आत आलं की राजकारण घराच्या बाहेर ठेवायचं. वा वा वा, छान छान. नाही पण अगदी बरोबर आहे, म्हणजे आपलं घर हे माणसं, प्रेम, नातं आणि आपुलकी या 4 खांबांवरती उभं असतं, त्यामुळे घरात राजकारणाची तशी काय गरजच नाही, नाही का? गौरी गाणे म्हणायची, कुठं पण गाणे म्हणे, तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. अशी ही मुलगी जी जगते फक्त गाणं. अजून एक वैशाली मॉडेल इथे दिसते, पोरगी एकदम झकास गायली. सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठी वर. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.